नमस्कार मित्रांनो, तर सध्या मी मुंबईमध्ये आहे आणि इथे गणपती फेस्टिवल सुरू आहे. तर आता गणपती फेस्टिवल बघण्यासारखं असतं, मुंबई असो किंवा पुणे असो, महाराष्ट्राची शान आहे गणपती फेस्टिवल. आणि ते बघण्यासाठी जात आहे, तिथे काहीतरी फुटेज घेईल आणि तो दाखवेल, तो व्हिडिओ दाखवेल, मी समोर मांडेल. तर हे आहे कॉलेजचं परिसर. मित्र येतो, एक मित्राची वाट बघतोय. तर आता आम्ही दादर इथे आलेलो आहे आणि दादरहून आम्ही आता दादर बीच इकडे जाणार आहेत आणि तिथून सिद्धिविनायक मंदिर जाण्याचा विचार केला आहे. हे दादर बीच आणि दादर बीचचा व्ह्यू खूप छान दिसतो. वरळी बँड्रा सिलिंग दिसतो आणि खूप मस्त दिसतो तो. आणि आता इथून आम्ही निघत आहे सिद्धिविनायक टेम्पलकडे. हे आलेलं आहे सिद्धिविनायक मंदिर. सिद्धिविनायक मंदिर इथे मुंबई दादर आणि गणपतीचा काळ सुरू आहे. बघू किती गर्दी आहे दर्शन करावं. आम्हाला वाटलं सिद्धिविनायकमध्ये खूप गर्दी असेल, पण तसं नाही आहे. गर्दी खूप कमी आहे. कारण गर्दीचं कारण असं आहे की आज शनिवार आहे आणि आज लालबाग राजासाठी खूप लोक गेलेले आहेत. तर इथे आल्यावर आमचं दर्शन लवकर झालं होतं. प्रचंड गर्दी मंदिरामध्ये. बघू आमचा नंबर कधी लागतो दर्शनासाठी. असा हा प्रचंड उत्साह भक्तांमध्ये. आता दर्शन झालेलं आहे आमचं. तिथे अलाउड नाही आहे फोटो काढणे शूटिंग, तरी मी काढलेलं आहे आणि दाखवेल मी. सिद्धिविनायक एका रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहे, त्याचं नाव आहे सिद्धिविनायक व्हेज. सिद्धिविनायक मंदिराला जवळच आहे, म्हणजे मंदिरातच आहे असं म्हणतात. बघू काय भेटतंय ते चांगलं. त्याचं नाव काय? ओके. नाश्ताही गेलेला आहे आणि कसं वाटलं रे नाश्ता करून? मस्त वाटलं का? हा भूक लागली होती जाम. दर्शन करून कसं वाटलं? मस्त वाटलं. सिद्धिविनायक एक प्रसिद्ध मंदिर आहे, आल्यावर प्रसिद्ध वाटलं. मुंबईत आलं तर नक्की विजिट करा. मुंबईच्या दादर जवळच असल्यावर प्रभादेव असलेले मंदिर आहे. तर दर्शन खूप चांगलं झालेलं आहे आणि आता इथून आम्ही जात आहे लालबाग राजा इकडे आणि बघणार तिथे किती गर्दी आहे आणि दर्शन होणार का नाही होणार. तर हे आलेलो आहेत लालबाग राजा इथे आणि लालबाग राजा इथे खूप प्रचंड अशी गर्दी आहे. गर्दी पाहू शकता तुम्ही. या गर्दीचा अंदाज असा लावला तर 10-12 तास लागतील दर्शनासाठी. तर आम्ही बाहेरूनच दर्शन करतो आहे. माझा मित्र मध्येच गेला होता, त्याने काही फुटेज घेतलं ते दाखवेल. गर्दी आहे
लालबागच्या राजाचं दर्शन. तर गुरुकृपा या रेस्टॉरंटमध्ये आलं, घाटकोपर फेमस आहे, खूप चांगलं आहे. आणि जाताना खूप मोठा पाऊस लागला आम्हाला आणि आम्ही रेनकोटे नव्हतो, खूप भांडण घेतलो. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचा